नमस्कार, सार्वत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 21 जुलै 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी 2000 टप्पा ओलांडला. 24 तासात जिल्ह्यातील बाधितांची संख्या 350 ने वाढली. जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन चाचण्यांना सुरुवात झाली आहे. 4 दिवसात 1095 अँटीजेन चाचण्यांमध्ये 158, खासगी प्रयोगशाळेतून 173 आणि सरकारी प्रयोगशाळेतून 10 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 2027 झाली आहे. 854 सक्रिय रुग्ण आहेत तर 2 बाधितांचा मृत्यू झाला. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दुधाला प्रतिलिटर 30 रुपये भाव मिळावा, शासनाने 10 रुपये प्रतिलिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे या प्रमुख मागणीसाठी सोमवारी अकोले येथून आंदोलनास सुरुवात झाली आहे. 1 वर्षापूर्वी शिर्डीच्या नगराध्यक्ष निवडीच्या वेळी नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणात 4 आरोपींना अटक झाली. शिर्डीतील साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते यांना आरोपी करण्यात आले आहे. आपल्याविरुद्ध हे राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन बदली प्रक्रियेला सोमवारी मान्यता दिल्याची माहिती प्रशासनाने दिली. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आद्यदेशात पालकमंत्र्यांचा कुठे उल्लेख केला अशी विचारणा त्यांनी केली आहे. आंतरराज्यीय घरपोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन मुला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले. वडाळा महादेव येथे ही कारवाई करण्यात आली. धनगर आरक्षणाबाबत सर्व सरकारांनी आम्हाला धोका दिला आहे असा आरोप जय मल्हार सेनेने केला आहे. संगमनेर तालुक्यात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. आता सविस्तर करोना अपडेट. जिल्ह्यात सोमवारी 111 रुग्णांनी करोनावर मात केली. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1136 झाली आहे. आरोग्य यंत्रणेने रॅपिड अँटीजेन प्रणाली वापरण्यास सुरुवात केल्यानंतर सोमवारी दिवसभरात संगमनेर शहर व तालुक्यात 30 करोनाबाधित आढळले. तालुक्यातील बाधितांची संख्या 389 वर पोहोचली आहे. श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे. सोमवारी शहरात 15 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात 9 महिला व 2 बालकांचा समावेश आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात 16 करोनाबाधित सापडले. सलाबतपूर येथे 14 तर जळके येथे 1 करोनासंक्रमित रुग्ण आढळला. अकोले तालुक्यात 5 जण करोनाबाधित आढळून आले. त्यात अकोले शहर व कळंब येथील प्रत्येकी 1 आणि बहिरवाडी येथील 3 जणांचा समावेश आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 63 झाली आहे. केडगाव परिसरातील भूषणनगर परिसर नगर महापालिका प्रशासनाने सोमवारी दुपारी सील केला. 2 ऑगस्टपर्यंत हा परिसर सील राहील. भंडारदरा धरणात 4881, मुळा धरणात 9350 तर निळवंडे धरणात 4335 दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. 24 तासात भंडारदरा येथे 13, घाटघर येथे 24, वरतनवाडीत 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.